नमस्कार, मी मनोज भोयर, जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जावेद अख्तर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयोजकांनी बोलावलं आणि त्यांच्या नावावरून हिंदूवाद्यांनी जोरदार विरोध दर्शवलाय. अर्थात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याच्या आपल्या निर्णयावर आयोजक हे अगदी ठाम आहे. यातून एक नवा वाद सुरू झाला. अख्तर यांचे हिंदू धर्माच्या विरोधात अनेक वक्तव्य आहेत आणि म्हणून अख्तर यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला बोलवावं असं अशीही मागणी करण्यात आली. अर्थात त्याला उत्तरही देण्यात आलं. अख्तर यांच्या वक्तव्यामुळे केवळ हिंदूवादी नाराज झाले नाही, तर यापूर्वी कट्टर मुस्लिमवादी सुद्धा नाराज झाले आहेत. दोन्ही धर्माचे वाद त्यांनी नाराजी ओढून घेतली आहे. जे विशेष मध्ये या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत, त्यांची मतही आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय महाराष्ट्रातला जो एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे तोही चिघळत चाललाय. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलंच आहे आणि राज्य सरकारला आणि कर्मचाऱ्यांना आदेशही दिले. आणि दुसरीकडे एक मोठी नाराजी मुंबई उच्च न्यायालयानं बोलून दाखवली, ती म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि या शाळा सुरू झाल्या असल्या तरी एसटी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मुलांची गैरसोय होते आहे. सुरुवात करूया जेएम विशेषला. जावेद अख्तरांच्या नावाला उद्घाटक म्हणून अगोदरच काही हिंदूवादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र विश्वास पाटील यांचं नाव उद्घाटक म्हणून निश्चित झाल्यानंतर त्यांचा विरोध मावळला देखील. मात्र पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आणि हा नवा वाद का निर्माण झाला त्याचंही कारण आहे. विश्वास पाटील यांचं नाव उद्घाटक म्हणून निश्चित झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. कारण जावेद अख्तर जे या देशातले ज्येष्ठ पटकथा लेखक आहेत, उर्दू शायर आहेत आणि गीतकारही आहेत, त्यांचं नाव उद्घाटकांच्या यादीत दिसल्यामुळे ब्राह्मण महासंघानं त्याला जोरदार विरोध सुरू केला. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भगवंत पाठक यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संमेलनाचे कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर यांना एक निवेदन हे सोमवारी देण्यात आलं आणि उद्घाटकांच्या यादीतनं त्यांचं नाव वगळावं अशी मागणी त्यांनी आयोजकांकडे केली. त्यानंतर आयोजकांची बैठक झाली. आयोजकांच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर आणि संपूर्णच यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानुसार प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. यासोबत विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहतील आणि संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. आता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची या संदर्भातली भूमिका काय तेही जाणून घेऊया आणि ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांची सुद्धा भूमिका आयोजकांच्या विरोधात नेमकी कोणती आहे ती पाहू. आपोआपच जे आहे आपल्या नाशिक शहर नाशिक जिल्ह्याचं जे आहे, नाही म्हटलं तरी एक प्रकारचं ब्रँडिंग होणार आहे. तर आपण आणि मला खात्री आहे की नाशिकचे जनता जे आहे सर्व पक्षभेद वगैरे काय सगळं जात का सगळं विसरून जे आहे सगळे एकमुखानं एक जिल्ह्यानं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लोकांचं बाहेरच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करणार. जावेद अख्तर यांना का बोलवलं जात आहे हे आम्हाला आयोजकांकडून समजून घ्यायला आवडेल. असं नेहमी सांगितलं जातं की दुसऱ्या भाषेच्या लोकांना बोलवलं जातं कारण भाषेचं आदान प्रदान होतं, संस्कृतीचं आदान प्रदान होतं. माझं म्हणणं असं आहे की 2 तासात जावेद अख्तर व्यासपीठावर बसल्यामुळं असं काय वेगळं घडणार आहे की जे आजपर्यंत मराठी आणि हिंदी साहित्य सृष्टीत घडलेलं नाहीये. का जावेद अख्तर हा शेवटचा शहाणा हिंदी साहित्यामध्ये उरलेला आहे की ज्याला बोलून मराठी साहित्य किंवा मराठी व्यासपीठ उज्ज्वल होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांच्या नावाला उद्घाटक म्हणून अगोदरच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, मात्र आयोजकांनी विरोधाला न जुमानता जावेद अख्तर यांचं नाव निश्चित केलं. या संदर्भातला काही ताजा तपशील पाहूया. नाशिकात 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 आणि 4-5 डिसेंबरला साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं. ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध दर्शवला गेला आहे. मुख्य स्वागत कमानी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. साहित्य संमेलनात जावेद अख्तर प्रमुख पाहुण्यांच्या यादीत आहे. जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलं गेलं आहे. संमेलनाच्या उद्घाटकांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केलं गेलं. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून असतील. संमेलनाचा समारोप शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपणगावकर यांच्या हस्ते होईल. आता जावेद अख्तर यांचं साहित्यातलं नेमकं योगदान काय असा प्रश्न हा हिंदुत्ववादी संघटनांनी विचारलाय. जावेद अख्तर या देशातले एक मोठे साहित्यिक आहेत, गीतकार आहेत, उर्दू शायर आहेत आणि मोठमोठ्या साहित्य संमेलनाला सभांना त्यांची आवर्जून हजेरी असते आणि त्यात ते त्यांचं स्पष्ट मत मांडत असतात. या निमित्तानं जावेद अख्तर यांचं साहित्यातलं योगदान नेमकं काय आहे ते पाहूया, कारण हिंदी चित्रपट सृष्टीतलं त्यांचं योगदान हे सर्वश्रुत आहे. लावा हे हिंदी पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे. जावेद अख्तर यांचं साहित्यातलं योगदान आपण पाहतोय आणि तर्कश हा हिंदी भाषेतला त्यांचा काव्य संग्रह सुद्धा खूप गाजला. वेगवेगळ्या भाषात त्यांचं अनुवादन झालेलं आहे. गुलशन हे उर्दूतलं त्यांचं काव्य पुस्तक आहे, तेही खूप गाजलं. ख्वाबो के गाव में हे त्यांचं पुस्तक, ही त्यांची साहित्य कृती, ही खूप चर्चेत राहिली. इन अदर वर्ड्स हे इंग्रजीतलं पुस्तक साहित्यावर आधारलेलं, हे सुद्धा खूप चर्चेत होतं. 1971 पासून अंदाज चित्रपटापासून पटकथा लेखक म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1981 पासून सिलसिला चित्रपटापासून गीतकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. चित्रपटाच्या संदर्भात जावेद अख्तर यांची अत्यंत वेगवेगळ्या धाटणीची वाचनीय पुस्तकं आहेतच, पण त्याशिवाय हिंदी साहित्यातली त्यांची मुसाफिरी ही सुद्धा अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. देशामध्ये गुलजार यांच्या खालोखाल जावेद अख्तर यांचं नाव यामुळेच घेतलं जातं आणि देश विदेशात जावेद अख्तर यांच्या साहित्याचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जावेद अख्तर यांच्या थेट आणि स्पष्ट वक्तव्यामुळे अनेकदा मोठे वाद निर्माण झाले. वाद हे केवळ हिंदू धर्माबद्दलच नव्हते तर कडव्या मुस्लिमवादी नेत्यांनी सुद्धा त्यांचा प्रखर विरोध केलेला आहे. जावेद अख्तर ज्या ज्या वेळा बोलतात, मग ते भारत आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात असो किंवा हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या संदर्भात आणि त्यातल्या अनिष्ट चाली प्रथा रूढी आणि परंपरांच्यावर ते जेव्हा बोट ठेवतात त्यावेळेला त्यांच्या विधानावरून देशामध्ये चर्चा होते, वाद निर्माण होतात, त्यांचा विरोधही केला जातो आणि त्यांचं जोरदार समर्थन केलं जातं. आपण पाहूया की जावेद अख्तर यांच्या कोणत्या वक्तव्यामुळे विधानामुळे वाद निर्माण झाले आणि त्यांना अडचणींचा सामनाही करावा लागला. जावेद अख्तर यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना. संघ समर्थकांना आत्मचिंतनाची गरज असल्याचं विधान त्यांनी केलं होतं आणि या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. बुरखा पद्धत बंद करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलं, यावरून त्यांना कट्टर मुस्लिमवाद्यांनी कोंडीत पकडलं.
आता त्यांनी बुरखा बंद करा अशीच मागणी केली नाही तर त्यांनी म्हटलंय की हिंदू धर्मातली घुंगट पद्धत बंद केली तर काय चुकेल, यावरून हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. लाऊड स्पीकरवर मोठ्या प्रमाणात अजान सुरू असतात आणि ही अजान पद्धत बंद करण्याची त्यांनी मागणी केली होती. यावरून सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. राजनाथ गांधीजींकडून सावरकरांना प्रतिष्ठा मिळू पाहताय असं विधान त्यांनी केलं होतं. कारण सावरकरांवरील राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याचा त्यांनी विरोध केला होता. भारताचा अफगाणिस्तान कधीच होऊ शकत नाही असं सुद्धा स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं. कारण भारताची संस्कृती वेगळी, अफगाणिस्तानची वेगळी असं त्यांचं मत. आता उद्धव ठाकरेंची लोकप्रियता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या तोडीची आहे असं म्हणून भाजपाची नाराजी सुद्धा जावेद अख्तर यांनी ओढून घेतलेली होती. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं त्याच्या जोडीला राज्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं सुद्धा तितक्याच ताकदीनं आयोजन करण्याची एक परंपरा निर्माण झालेली आहे. आता ज्या साहित्य संमेलनामध्ये ज्या साहित्यिकांना योग्य स्थान मिळत नाही अशा साहित्यिकांचं हे संमेलन आहे, त्याचं नाव आहे विद्रोही साहित्य संमेलन. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणीच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन होतं त्याच शहरामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं आणि त्यात सुद्धा नावाजलेले साहित्यिक हे सहभागी होतात. त्यांचं कविता संमेलन होतं, काव्य संमेलन होतं, वेगवेगळ्या ज्वलंत विषयावर चर्चा घडत असतात. आता हे साहित्य संमेलन सरकारकडून पैसे देऊन तर भरवलं जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी एक मोहीम आखली. मुडभर धान्य द्या आणि एक रुपया द्या अशी मोहीम त्यांनी सुरू केली. या मुडभर धान्य आणि एक रुपया मोहिमेतून साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वसामान्यांच्या पैशातूनच याचं आयोजन करण्याची आयोजकांची मुख्य भूमिका आहे. आयोजकांची भूमिका सुद्धा या निमित्तानं आपण जाणून घेऊ. सामान्याचं वादाचं समर्थन करणारे आहे सातत्यानं आणि बहुजनांना शोषित पीडित ठेवण्याचं काम ज्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे, अनेक वर्षापासून होत आहे. मग बहुजन समाजातील जे साहित्यिक आहे ते आजही शोषित पीडित पडलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हा साहित्याचा हा जो जोगवा आहे तो आम्ही ह्या दिनामध्ये आम्ही या सगळ्या झोपडपट्ट्या असतील किंवा रिक्षा चालक असतील किंवा या ठिकाणी जे स्वीपर समाजाचे लोक असतील अशा सर्व विविध घटकांतून आम्हाला मदतीचा हात येतो आहे. 15वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 डिसेंबर 2021 नाशिक शहरामध्ये संविधानाच्या सन्मानार्थ आणि दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या पाठिंबासाठी होत आहे. यामध्ये महात्मा फुलेंची जी भूमिका होती की आमचा वर्ग बहुजनाचे लोक जेव्हा शिकतील तेव्हा स्वतः त्याचे साहित्य संमेलन करतील, या भूमिकेतून या साहित्य संमेलनाला आम्ही मोठ्या लोकांकडनं पैसे घेत नाही तर आम्ही सर्वसामान्याच्या जनतेच्या पैशातून हा साहित्य विचार व्हावा म्हणून एक मूठ धान्य आणि एक रुपया आम्ही जमा करून हे साहित्य संमेलनाचा खर्च पूर्ण करणार आहोत आणि जनतेचा सहभाग वाढवणार आहोत. मी भारतातच आहे आणि कुठेही पळून गेलेलो नाही असं धक्कादायक विधान सर्वोच्च न्यायालयात करून परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडून दिली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित परमवीर सिंह भारतातच असल्याचं पुढे आलंय. स्वतः परमवीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्यानं परमवीर सिंह समोर येत नाहीत. पुढील 48 तासात कोणत्याही सीबीआय आणि इतर कोणत्याही न्यायालयात हजर राहण्यास ते तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. परमवीर सिंह यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयानं परमवीर सिंह यांना अंतरिम संरक्षण दिलं. याआधी न्यायालयानं परमवीर सिंह कुठं आहेत हे समजल्याशिवाय अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे परमवीर सिंह यांची पूर्ती कोंडी झाली. परमवीर सिंह हे फरार नाही, त्यांना कुठेही पळून जायचं नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी धमकी दिली आहे असे आरोप वकिलांनी न्यायालयात केले. या संदर्भामध्ये
ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी गुन्हेगारी विश्वाचं वार्तांकन गेली अनेक वर्ष केले आणि आता ते न्यायालयामध्ये वकिली करतात असे बालकृष्ण यांचं मतही जाणून जो है वो कैसे चूज कर सकता है कि कौन से एजेंसी के सामने जाएंगे। कल वो बोलेंगे कि कोई फलाना पुलिस ऑफिस के सामने जाएंगे। हकीकत ये है कि सीबीआई में कुछ सीनियर लेवल पे उनके मित्र रहे हैं तो उनको लगता है कि उनका बचाव हो जाएगा। परमवीर सिंह हे स्वतः न्यायालयात हजर झालेले नसले तरी त्यांचे वकील अचानक न्यायालयामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन हजर झाले। परमवीर सिंह यांच्या वतीने त्यांनी युक्तिवाद केले तरी ते परमवीर सिंह यांचंच मत आहे किंवा जे परमवीर सिंह यांना या संदर्भात काही सांगायचं आहे ते स्वतः सांगतात असं समजलं जातं। परमवीर सिंह सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। मी भारतातच माझ्या जीवाला धोका आहे। मुंबई पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे। जीवाला धोका असल्यानं मी पुढे येत नाही। अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही सीबीआय समोर हजर होणार। न्यायालयात हजर होण्यास सुद्धा मी तयार आहे असं ते म्हणाले। मी फरार नाही आणि मला कुठेही पळून जायचं नाही आहे। काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं परमवीर सिंग यांना फटकार लगावली होती। त्यांनी नाराजी व्यक्त केली, तुम्ही न्यायालयातही हजर होत नाही, भारतात आहे किंवा नाही हेही सांगत नाही आणि तरी तुम्हाला अटकेपासून संरक्षण पाहिजे ते अजिबात मिळणार नाही। आधी न्यायालयात हजर व्हा, आधी तपास यंत्रणांसमोर हजर व्हा, त्यानंतर तुमच्या संरक्षणाचं आम्ही काय ते बघू। हे म्हटल्यानंतर दोनच दिवसानंतर परमवीर सिंग यांच्या वकिलांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सांगितलं की आम्ही म्हणजेच परमवीर सिंग हे भारतातच आहे, कुठे गेले नाही। त्यावेळा न्यायालयाचं नेमकं निरीक्षण काय होतं ते काय म्हणाले तेही पाहूया। परमवीर सिंग कुठे आहेत ते तपासात सहकार्य करत नाही। ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही। सिंग हे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि अशा पद्धतीनं लपल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण होत आहे। तुम्ही परदेशात बसून कोर्टात जात असाल याचा अर्थ कोर्टानं तुमच्या बाजूने आदेश दिला तरच तुम्ही परत याल असं देखील असू शकतं। परमवीर सिंग सप्टेंबर 2021 पासून सापडत नाहीये। तपास यंत्रणांना ते भारतातून पळून गेले आहेत की नाही याबद्दल शंका आहे। सर्वोच्च न्यायालयाचं हे म्हणणं आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या परमवीर सिंग यांना न्यायालयामध्ये हे सांगावं लागलं की मी भारतातच आहे आणि मी सीबीआय समोर हजर होऊ शकतो, मुंबई पोलिसांसमोर नाही, मी कोणत्याही न्यायालयामध्ये हजर होऊ शकतो। अर्थात सीबीआय समोर हजर व्हायचं की मुंबई पोलिसांसमोर या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालय आपली भूमिका स्पष्ट करेल, कारण ही सुनावणी आणखी पुढे सुरू राहणार। जिल्हा बँकांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्यासाठी पक्ष खूप ताकद लावतात। लातूर, नंदुरबार, धुळे जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत। लातूर जिल्हा बँकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले असून 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला। 9 पैकी 8 जागेवरचा निकाल लागला असून त्यात काँग्रेसनं बाजी मारत 8 जागांवर विजय मिळवला। तर देवणी तालुक्यातील एका जागेवर भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना सारखेच मत मिळाल्यानं या जागेसाठी चिठ्ठी काढून मतदान झालं। त्यावर मात्र भाजपच्या उमेदवाराचं नशीब उघडलं असून आता जिल्हा बँकेत 19 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजय झाली आहे। या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुखांच्या काळापासून त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे सक्रिय आहेत। राज्य सहकारी बँकेवर सुद्धा ते निवडून आले होते आणि यावेळेला सुद्धा राजकारणात कुठेही न दिसणारे दिलीप देशमुख मात्र बँकेच्या निवडणुकीत सर्वांना दिसले।
पाहूया त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया. या निवडणुकीची तयारी काही एक महिना दोन महिने नव्हे तर 6-8 महिन्यापासून या सगळ्या गोष्टीची तयारी सुरू होती, संपर्क होता. आणि मला वाटतं की केवळ शेवटच्या टप्प्यात प्रयत्न करून चालत नाहीत. लोकांचा जो विश्वास व्यक्त गेली अनेक वर्षाचा आहे, 35 वर्ष आपण त्या बँकेमध्ये काम करतो आहोत, त्यामुळे मला वाटतं की हा जो काही विजय आहे सहकार पॅनलचा तो केवळ आमचा उमेदवाराचा आहे असं मी मानत नाही. हा शेतकऱ्याचाच विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे. मतदारांचा कौल सकारात्मक, DCC बँकेचे गेली तीन दशक जे चांगलं कारभार काम चालू आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे. आणि तीच मोठी जबाबदारी राहणार की येणाऱ्या काळामध्ये आपल्या DCC बँक जी आता राज्यभरात गाजलेली आहे, देशात गाजलेली आहे, त्याची परंपरा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांच्या हिताची कामं आणि जे सर्व काही आपल्या भागातली ह्या बँकेच्या निगडीत कामं असतात त्याच्यावर त्यांना अधिक सहकार्य करणं. इतकी मोठी चेहरे आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जिल्हा बँकेच्या निवडणुकी या किती महत्वाच्या असतात. अमरावती जिल्हा बँकेची सुद्धा निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनलनं पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा बिनविरोध झाली. 10 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप प्राबल्य असलेल्या पॅनलनं एक हाती वर्चस्व. आमदार अमरीश पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं, मात्र 10 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी पॅनलनं पुन्हा एकदा सत्ता काबीज करत बँकेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. लातूरमध्ये त्यांना यश मिळालं नाही, पण धुळे आणि नंदुरबारमध्ये त्यांना यश मिळालं. दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा OBC मतदारसंघातून विजय झाला. जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांचा विजय झाला. ईडीच्या कारवाईवरून खडसे कुटुंब हे चर्चेत आलेलं आहे आणि आपल्या आई वडिलांवर ईडीची कारवाई होत असताना सुद्धा ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी मात्र आपला विजय निश्चित केला. विजय आनंदाचाच असतो आणि मी या विजयाला या गेल्या 6 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती आम्ही सगळे संचालक मंडळ समजतो. कारण गेल्या 6 वर्षामध्ये बँकेच्या हिताचे निर्णय असतील, शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय असतील, हे आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्या सगळ्या सभासदांच्या हा विश्वासाचा विजय झाला आहे असं मी समजते. सत्ताधाऱ्यांनी आम्ही केलेल्या कामकाजाबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा कौल दिला. माझ्या मनन प्रक्रिया मतदारसंघात धुळे तालुक्यामध्ये 100% मतदान दिलं. साक्री तालुक्यामध्ये आपलं शहादा तालुक्यामध्ये एक मयत झालं, तिथं 10 पैकी 10 लोकांनी माझ्या बाजूने मतदान केलं. साक्रीमध्ये 10 पैकी 10 लोकांनी माझ्याकडं मतदान केलं. अशा चांगल्या प्रमाणाने प्रचंड बहुमताने मी व माझे सर्व सहकारी निवडून आले. विधान परिषदेच्या 7 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये चुरस आणखीनच वाढणार आहे. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती, खरं तर रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी ज्या वेळा दिली त्याच वेळा प्रज्ञा सातव यांना ती उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, मात्र त्यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं सुद्धा सहकार्य केलं असं दिसतंय. कारण राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळते. दरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली, कारण भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. सातव यांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतली होती. यासोबतच 52 चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे माजी मंत्री आणि त्यासोबतच राजनाथ सिंह यांनी मुंबईहून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपापला अर्ज दाखल केलेला आहे. बंटी सतेज पाटील यांनीही अगोदर आपला अर्ज सादर केला होता. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असताना काही ठिकाणी सामना जोरदार रंगणार आहे असं चित्र दिसत आहे. वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. जेम विशेष शिवाय बाकी इतर काही बातम्या बघण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.